चंद्रपुर जिले की गुनेगारी व अवैध धंधों पर अंकुश लगाने के लिए पुलिस विभाग की विशेष पथक तैयार करें, ऐसी सूचना पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर ने जिला पुलिस अधीक्षक को दी। बढ़ती गुनहगारी संदर्भ में पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर के नेतृत्व में एक शिष्टमंडल ने जिला पुलिस अधीक्षक की ओर भेंट दी। साथ ही गुनहगारी कम करे और जनता में फैली दहशत का वातावरण कम करे, इसके लिए शासन ने जल्द कदम उठाए, ऐसा निवेदन भी जिला पुलिस अधीक्षक को दिया गया। चंद्रपुर जिला यह शांतिप्रिय जिला ऐसी पहचान होकर पिछले कुछ वर्ष में जिले में गुनहगारी और अवैध धंधे में हो रही वृद्धि से शांत जिले की प्रतिमा मलिन होकर जिले के सामान्य नागरिक यह दहशत के वातावरण में जी रहा है। जिले में हत्याकांड, अवैध शराब तस्करी, रेती तस्करी खुलेआम शुरू होकर गुनहगारी में वृद्धि हो रही है। इस गुनहगारी पर रोक लगाने पुलिस विभाग का विशेष पथक तैयार किया जाए, ऐसी सूचना पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर ने जिला पुलिस अधीक्षक अरविंद सालवे इन्हें की। इस अवसर पर राजुरा विधानसभा क्षेत्र के पूर्व विधायक एडवोकेट संजय धुटे, भाजपा के ज्येष्ठ नेता अरुण मस्की, किसान आघाड़ी जिला अध्यक्ष राजू घरोटे, भाजपा जिला उपाध्यक्ष विनायक देशमुख, राजुरा तालुका महामंत्री दिलीप वांड्रे, गौतम यादव आदि की प्रमुखता से उपस्थिति थी। इसमें पूर्व विधायक एडवोकेट संजय धोटे ने राजुरा विधानसभा क्षेत्र में बढ़ती गुनहगारी और नागरिकों में दहशत के बारे में खंत व्यक्त की। उन्होंने राजू यादव हत्याकांड, गोंडपिपरी के युवती पर दुराचार, ज्योति के युवती पर हुआ अत्याचार, नांदा फाटा यहाँ के गुनहगारी पर विशेष प्रकाश डालते हुए विधानसभा क्षेत्र में पुलिस यंत्रणा और भी मजबूत कर नागरिकों को दिलासा देने की विनती जिला पुलिस अधीक्षक इन्हें की। जिले की बढ़ती गुनहगारी पर अंकुश लगाने के लिए पुलिस विभाग की ओर से योग्य उपाय योजना करने का विश्वास इस समय जिला पुलिस अधीक्षक ने पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर व पूर्व विधायक एडवोकेट संजय धुटे इनकी ओर व्यक्त किया। वाढत चाललेलं गुन्हेगारी आणि हिंसक खुनी खुनाचे प्रकार हे फार घातक आहेत। चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय राहायला पाहिजे पूर्वीसारखा, त्याकरता आम्ही आज कलेक्टर यशवी साहेबांना भेटून काही सूचना केलेल्या आहेत। परवा बल्लाशामध्ये राजुराच्या मध्ये जो मर्डर झालेला आहे तो एक ट्रान्सपोर्टर व्यक्तीची हत्या स्पर्धेतून झाली असं म्हटलं असलं तरी पण त्यामध्ये वेपन चालावी, पिस्तोल चालावी आणि वेपन शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आहेत याची पूर्ण माहिती पोलिसांना असली पाहिजे, याकरता मी विशेष सूचना केलेली आहे। मला जी माहिती आहे की 3 महिन्यापूर्वी या दोघा लोकांचं काही आपसी भांडण झालं असताना तेव्हा वेपन निघालेलं होतं, राजुला पोलिसांना सांगूनही त्या वेपनच्या बाबतीत त्यांनी गंभीराने घेतलं नाही अशी फार गंभीर बाब समोर आलेली आहे। मी त्यांना म्हटलं आहे की ह्या अशा पिस्तोलसारखे कट्ट्यासारखे शस्त्र जर जिल्ह्यामध्ये पसरले असतील त्याला सर पोलिसांचं काम आहे की ते कशा पद्धतीनं ते जप्त करावेत, पुढे असा प्रकार होऊ नये याकरता आपण सूचना केल्या आहेत। हा एक व्यावसायिकाचा हत्या आहे, निर्दोष व्यावसायिक, आणि दुसरं 2-3 महिन्यापहिले बल्लाशामध्ये हत्या झाली असं हे प्रकार थांबत नाही, हे चंद्रपूर जिल्ह्याला आव्हान आहे। तिसरा एक विषय असा आहे की रेती, आता काल परवा मुलीवर बलात्कार झाला लहान मुलीवर, ते पण गंभीर मॅटर आहे। पोलीस अधिकाऱ्याला दारू विक्रेत्यांनी गाडीखाली कुचललं, छत्रपती चिडे नावाचा अधिकारी त्या ठिकाणी शहीद झाला, मग या ठिकाणच्या पोलिसांना इतकी मोकळी असली पाहिजे की आपला सहकारी जेव्हा मारला जातो दारू तस्कर मारतात ते स्पिरिट घेऊन त्याचा काम करायला पाहिजे, कारण इतकी मोठी घटना महाराष्ट्रामध्ये घडली ती चंद्रपूरला घडली म्हणजे आपला अधिकारी मेल्यावर पोलिसांना राग का नाही, वरिष्ठ अधिकारी हिंमत दिली पाहिजे ना, तेही आम्ही सांगितलेलं आहे की SP वरिष्ठ अधिकारी पोलिसांना हिंमत देतील तेव्हा ते दारू पकडतील, अवैध थांबतील। आणि गेल्या आठवड्यामध्ये जे दारू पकडले 8-8 ट्रक जेव्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतात कसे हा प्रश्न आहे, आले कुठून दुसरा प्रश्न आहे, मग येत असताना कोणते पोलीस स्टेशन होते, कोणत्या चौक्या होत्या, त्यांना काय नोटीस दिलेली आहे, आली कुठून, तिथं कोण गेलं पकडायला, कोणत्या दुकानातून त्यांनी आणली, कोणतं गोडाऊन आहे, ते स्विच काय झालं नाही, त्यांचं लायसन का रद्द होत नाही,
की चंद्रपूरला दारू बंदी असताना चंद्रपूरला दारू आली कशी आणि विकणाऱ्याने विकली कशी त्याला. ड्रायव्हरला अटक करणं फार सोपं काम आहे. असे अनेक विषय म्हणत चाललेले आहेत आणि या अवैध दारूतून विक्रीतून जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. स्वतः अधिकारी मान्य करतात, SP मान्य करतात. मग हा सगळा प्रकार थांबवण्याकरता पोलिसांची फार मोठी जिम्मेदारी असते आणि त्या जिम्मेदारीतून पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. या परवाच्या घटनेतला आरोपी 1-2 हा विषय नाही आहे. खरा खोटा हे पोलिसांनी ठरवलं पाहिजे. वेपन चाललं, वेपनमधून ज्या गोळ्या निघाल्या त्या गोळ्या एकदम सरसकट त्याच्या शरीरामध्ये उतरवल्या, सगळ्या मारल्या, म्हणजे किती क्रूर पद्धतीनं हत्या झालेली आहे. मग ही खूनची प्रवृत्ती जिल्ह्यामध्ये वाढत नाही पाहिजे. अवैध धंदे बंद झाले पाहिजे. याकरता पोलिसांनी विशेष सेल निर्माण करावा आणि काही गाव आहेत, घुगुस आहे, माद्री आहे, सास्ती आहे, बल्लाशा आहे, नांदा फाटा आहे, अशी स्थान जी आहे ती त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टिंगही आहे आणि जिल्ह्याच्या बाहेरची मंडळी तिथं राहते आहे. या सगळ्यांना नियंत्रण ठेवावं लागणार आहे. या सूचना केलेल्या आहेत. वाढलेल्या गुन्हेगारीच्या संदर्भात आदरणीय हंसराज भैया आहिर साहेब यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळाने SP साहेबांकडे भेट दिली आणि ही गुन्हेगारी कमी करावी आणि जनतेत असलेलं भीतीचं वातावरण कमी करावं यासाठी तातडीनं शासनानं पावलं उचलावी यासाठी आज निवेदनही देण्यात आलं आणि राजुरा आणि वल्लारशामध्ये झालेलं आत्ता नुकतेच झालेलं खून आणि सतत वाढणारी गुन्हेगारी याला याच्यावर आवर घालण्याकरता विशेष तातडीनं पावलं उचलावी याबाबत आदरणीय हंसराज भैया आहिर साहेब यांनी काही सूचना SP साहेबांना दिल्या आणि परत त्यांनी तातडीने ही कारवाई करावी असे निवेदन देण्यात आलं.